आणि यानंतर एक दुःखद बातमी. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि साहित्यिक मंगेश तेंडुलकर यांचं काल पुण्यातल्या राहत्या घरी निधन झालं. आज त्यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खरं तर गेली अनेक दशकं ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील अवगुणांवरती मार्मिक कोपरखळी करत आले. मंगेश तेंडुलकरांच्या मते व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा आणि मस्करीचं माध्यम नाही, त्यातून आदर, गौरव आणि काव्यात्मक आशयही व्यक्त होतो. अशी विचारसरणी असलेल्या मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांची अनेक ठिकाणी 90 अधिक प्रदर्शनं सुद्धा भरली. स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेवरती सुद्धा व्यंगचित्र साकारू शकणाऱ्या कलाकारानं जगाचा निरोप घेतलाय. मंगेश तेंडुलकर यांचा आपण अल्पपरिचय करून घेऊयात. मराठी हास्य व्यंगचित्रकार अशी त्यांची खरं तर प्रमुख ओळख. व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शनं देशभरात भरलेली आहेत. मंगेश तेंडुलकरांनी विनोदी पुस्तकंही लिहिलेली आहेत. ललितलेख नियतकालिकांमधनं प्रसिद्ध झाल्यात. त्यांनी लिहिलेले 50 अधिक व्यंगचित्र असलेली पुस्तकं त्यांची सर्वांनाच माहीत आहेत. भुईचक्र आणि संडेमूळ ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. तर आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यामध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते. शिवसाहेब बाबासाहेब पुरंदरे यांनी काय भावना व्यक्त केल्यात आपण पाहूया. मंगेशराव तेंडुलकर हे कलाकार होते आणि साहित्यिक पण नक्कीच होते. त्यांच्या प्रत्येक रेघेमध्ये शिवराम महादेव परांजपेंचे शब्द आणि कुसुमाग्रजांचं काव्य नक्कीच साठवलेलं होतं. जो कलाकार चित्र काढतो तो साहित्यिक पण नक्कीच असतो, कारण तो शब्द बोलके करतो. मंगेशकरांनी आयुष्यभर तेच केलं. ते व्यंगचित्रकार होते पण त्यांच्या बोलण्यामध्ये जरी थोडासा मिस्किलपणा, खोडकरपणा असला तरी काहीतरी चांगलं सांगण्याची भावना होती, बुद्धी होती. आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कशा भावना व्यक्त केल्या त्याही पाहूया. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने आज संपूर्ण पुणे शहराला एक प्रकारे पोरकं झाल्यासारखं वाटतंय, कारण पुणे शहराचा प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी मला असं वाटतं सहभाग घेतला होता. प्रत्येक सामाजिक विषय व्यंगचित्राच्या माध्यमातून हाताळण्याची त्यांची जी कसोटी हातोटी होती ती अक्षरशः त्यांच्या एका व्यंगचित्रामुळे तो विषय सर्वसामान्यांना फार लवकर समजत असे.